तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपलेच एक सबस्क्रायबर मयुरेश ह्यांका सर्वपित्री अमावस्येच्या रात्री चिलेलो एक भयंकर अनुभव घेऊन इलेलो असाय. एका कन्स्ट्रक्शन साईटमध्ये त्यांका ह्या सगळा अनुभव गावला होता आणि ता इतक्या भयंकरा की ता तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच. पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन. आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग वळाया आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे. माझं नाव मयुरेश, मी मुंबईत राहतोय. तर ह्यो प्रकार असो असा की आम्ही एका कन्स्ट्रक्शन साईटमध्ये काम करत होतो. 5 वर्षापूर्वीची साधारण ही गोष्ट असा. मी त्यावेळी साईट सुपरवायझर ह्या पोस्टका काम करत होतोय. तुमका जर माहिती असात तर देवी बसण्याच्या अगोदर जी दास अमावस्या असता त्याचवेळी ह्यो सगळो प्रकार घडलो होतो. आमका त्याच रात्री नेमकी नाईट शिफ्ट लागली होती, म्हणून मी आणि माझे 3 मित्र म्हणजेच नितीन, विनायक आणि विशाल असे आम्ही 3 जण ह्या नाईट शिफ्टका कामाक होतो. आता आमका जी कन्स्ट्रक्शन साईट मिळाली होती ती साधारण 53 मजल्याची होती, म्हणजे तो एक टॉवर होतो. आणि आमका प्रत्येक फ्लॅटमध्ये जाऊन सगळी कामं व्यवस्थित चालू आहेत की नाही ह्या सगळा नीट बघूचा होता. तर त्या दिवशी नेमकी रात्रीची शिफ्ट लागलेली आणि नेमकी तेव्हाच अमावस्या होती. पण आज अमावस्या असा हे आमका चौघांपैकी कोणाकच माहिती नाही होता. आमका आपली नाईट शिफ्ट लागल्यामुळे आम्ही त्या साईटवर जाऊन पोचलो तर थंय आमका एक सिक्युरिटी गार्ड गावलो आणि तो आमका म्हणाक लागलो की साहेबांनो, रात्री 12 ते 4 पर्यंत शक्यतो वरती जाऊ नको. त्याने आमका वरती जाऊक मनाई केलेली होती. पण आता रात्रीची शिफ्ट असल्यामुळे आमका रात्रीचंच काम करूचं लागणार होतं. त्यामुळे आम्ही त्याका म्हणालो, हे बाबा, एकतर आमका रिपोर्ट करूचं असा आणि रात्रीवर जाऊ नको म्हणून काय सांगतं. वरच्या साहेबांका समजलं की आम्ही 12 ते 4 खालीच होतो तर ते आमका कामावरसून काढून टाकतील. तसं ते एक सिक्युरिटीज गार्ड होतं, त्यामुळे त्याचा आमच्या पुढे काय चालला नाही आणि त्याच्या बोलण्याकडे सुद्धा आम्ही फारसं काय लक्ष देऊक नाही. आम्ही सरळ आमच्या कामाक लागलं. तो टॉवर तसं खूपच मोठं होतं आणि आमचं नाईट शिफ्टचं पहिलं दिवस ज्यामुळे सगळ्या फ्लॅटमध्ये कितपत काम झालं, कितपत बाकी असा ह्या सगळ्याचं रिपोर्ट आमका वरच्या साहेबांका देऊचं होतं. म्हणून आम्ही ठरवलं की आपण 2 ग्रुप करूया, म्हणजे मी आणि नितीन असं आम्ही 1 ग्रुप केलं आणि विनायक आणि विशाल ह्यांचं 2 ग्रुप होतं. तर आम्ही अशा 2 ग्रुपमध्ये काम करूक सुरुवात केलं जेणेकरून काम जलद होईत. पण त्या दरम्यान आमका साहेबांचं फोन इलो आणि त्यांनी आमका सांगितल्याने की एका क्लायंटचे मार्बल येणार असत, त्यामुळे ते सगळे मार्बल टॉवरच्या टेरेसवर उतरवून घ्यावा. तरी नाही म्हटलं तरी मार्बल खूप जास्त होते, त्यामुळे 10 माणसं आम्ही बोलवून घेतलं. तरी साधारण रात्री 8-8:30 दरम्यान तो मार्बलचं मोठं लोडाचं ट्रक इलो आणि आता ते सगळे मार्बल उतरवून 53व्या मजल्याच्या वरती नेऊन ठेवचे होते, त्यामुळे बरंचसं वेळ लागलो. त्या 10 माणसांनी हळूहळू करून ते सगळे मार्बल वरती टेरेसवर नेऊन पोचवल्याने पण नाही नाही म्हणता म्हणता दहा सगळा आठपेपर्यंत रात्रीचे 2 वाजतीले. म्हणजे कामं खूपच उशीर झालं होतं कारण लिफ्ट एकच होती आणि एका लिफ्टने जास्त वजनसुद्धा जाऊ शकत नाही होतं. म्हणून हळूहळू ता सगळा करूचा लागला आणि अखेरीस 2 वाजेपर्यंत ता सगळा काम आटपला. पण जे 10 वर्कर कामा केले होते ते आमका म्हणाक लागले, अहो साहेब, आम्ही डोंबवलीवरसून इलो आणि आता आमका जाऊ खायची ट्रेनसुद्धा गावाची नाही, त्यामुळे आमका रात्रीचं हयात थांबायचं लागतला, आम्ही हय झोपलो तर चालात काय. त्यांचा तर सगळा बोलणं ऐकून आम्ही आपल्या आपापसात चर्चा करूक लागलो कारण अशा साईटवर कोणा कसं झोपाक देऊची परवानगी आमका नाही होती. म्हणजे साहेबांनी तसं आमका सांगून ठेवलेला होता पण ते जे वर्कर होते
ते आमकां खूपच विनवणी करूंक लागले की रातचे आतां आमी खंय जाव, 2-3 तासाचोच प्रश्न आसा, पहाटे आमी निघन जातव, असं काय काय ते मनाक लागले। मग शेवटी माणुसकी म्हणून आमकां तां मान्य करूचात लागला। पण आम्ही तेंका सक्त ताकीद दिलेली होती की वरती टेरेसवरच झोपायचा, हडेतडे खंय जाऊ नको, आणि पहाटे मी लिफ्ट वरती पाठवीन, त्या लिफ्टने खाली येवा, असे सगळे सूचना आम्ही तेंका दिलं आणि तेंका ते झोपाक सांगितलं। इतके 4-5 तास काम केल्यामुळे ती लोक मरणाची दमली होती, ज्यामुळे पडल्या पडल्यास त्यांचं डोळं देखील लागलं। मग आम्ही आपले ते झोपलेल्याचं बघून लिफ्टने खाली इलं आणि आमची साईडला एक केबिन होती, त्या केबिनमध्ये आराम करू गेलं। त्यातल्या 10 वर्करांपैकी एक जो लोडर होतो त्याका मी माझा नंबर दिलेला आहे आणि त्याका मी सांगितलेलं आहे की सकाळी तुमचं निघायचं टाईम झालं की माका फोन करा, म्हणजे मी लिफ्टवरती पाठवीन, असं काहीसं मी त्याका सांगून ठेवलं होतं। बघता बघता आपली रात्र झाली आणि सगळेजण गाढ झोपले होते आणि साधारण 3-3:15 दरम्यान त्या सगळ्या माणसांसोबत एक चित्रविचित्र प्रकार ते सुरू झालं। त्यांका ते कसले तरी आवाज येऊक लागले, जणू एखादी बाई कोणाक तरी हाक मारता, हडेसून तडे चलता, पैजणींचो आवाज, रडण्याचो आवाज, असे आवाज त्यांका येऊक लागले। पण ते सगळे खूप दमलेले असल्यामुळे एवढं काय कोणी लक्ष देऊक नाय आणि तसे ते सगळे झोपेतच होते। पण 3:30 दरम्यान एका लोडरसोबत जो काय प्रकार घडलो तो प्रकार बघून तो जबरदस्तच घाबरलो। झोपेत असताना ह्याच्या पायाक कोणतरी स्पर्श करता, त्याचं पाय कोणतरी हलवता, अशी एका जाणीव होऊक लागली। पहिल्यांदा वाटलं की त्याचंच कोणतरी मित्र वगैरे असत म्हणून त्याने पाय झटकल्यान, पण परत त्याचं कोणतरी पाय पकडलो ज्यामुळे तो जागो झालो आणि बघूक लागलो की कोण त्याचं पाय पकडता। पण जसं तो डोळे उघडून खाली बघता तेव्हा त्याका समोर जा काय दृश्य दिसलं, त्या दृश्य बघून याची तर चांगलीच बोबडी वळली। एक बाई त्याच्या पायाखाली उभी होती, लाल साडी नेसलेली, केसात गजरो, आणि ती एकटक याच्याकडे बघून हसा होती। एवढ्या रात्री आणि 53 मधल्याच्या गच्चीवर ही बाई इलीच कशी, कारण असा होणं तर शक्यत नाही होता। एकदम नटानथटान ती बाई त्याच्या पायाखाली उभी होती। ता सगळा बघून यो चांगलंच घाबरलो आणि पटकन त्याच्या बाजूक जो त्याचं मित्र झोपलं होतं त्याका तो उठवूक लागलो। बघता बघता त्याचं मित्र उठलो, त्यांनी बघितल्यान तर त्याका खाली बाई उभी असलेली दिसली। त्या बाईक थंय उभा बघून त्याचीसुद्धा चांगली तणतणली आणि तो आधीच भित्र होतो ज्यामुळे तो मोठ्यानं आरडलो। ह्याचं आरडण्याचं आवाज ऐकान आजूबाजूक जे सगळे वर्कर झोपले होते ते गडबडान जागे झाले आणि जशी सगळ्यांका जाग येता तशी त्यांच्या समोरची ती बाई ह्या दोघांच्या डोळ्यात देखत थैसून नाहीशी झाली। आणि जशी बाई नाहीशी होताना ह्या दोघांनी बघितल्याने तेव्हा तर ह्यांका कळान चुकला की हो काहीतरी भूताटकीचो खेळ, ज्यामुळे ते आरडान थैसून पळाक लागले। आणि ह्या दोघांका घाबरान पळताना बघून सगळेच जण घाबरले आणि जीव घेऊन थैसून पळाक लागले, कारण हे आरडलेत तसे भूत भूत पळा पळा, तसे सगळे यांच्या पाठसून पायरीने सरासरा खाली धावाक लागले। म्हणजे कोणाकच काय समजलं नाय की नेमकं प्रकार घडता काय। बघता बघता ते 10 वर्कर जिन्यांनीच खाली उतराक लागले। 53 माळे त्यांका उतराचे होते, पण घाबरलेले असल्यामुळे सगळे सुधीरबुधीर होऊन त्याच काळोखी पायऱ्यांमधून खाली उतरत होते। उतारता उतारता ते कसे बसे 23-व्यामधल्यापर्यंत येऊन पोचले। पण त्याच वेळी त्या 10 वर्करांपैकी शेवटचे जे 2 वर्कर पळा होते त्या दोघांका कोणतरी मागसून खेचल्यान आणि बाजूक जोरात उडवून दिल्यान। ता सगळा इतक्या भयंकर होता की त्यांका हवेसारखं कोणतरी उडवल्याने ज्यामुळे ते आदळान खाली बेशुद्धच झाले। ह्या सगळा दृश्य बाकीच्या वर्करांनी बघितल्याने पण त्यांका वाचवची कोणी हिंमतच करूक नाय, सगळेजण आपल्या आपलो जीव वाचवच्या नादात तसून सरळ खाली उतरत होते। आणि कसा बसा करून ते 8 जण खाली येऊन पोचले आणि खाली जो सिक्युरिटी गार्ड होतो त्याका ते आरडान सांगाक लागले की वाचवा वाचवा। तसं सिक्युरिटी गार्ड घाबरलो आणि त्यांनी ताबडतोब माका फोन लावल्यान, मी बाजूच्याच केबिनमध्ये होतं आणि माझे 3 मित्र थंयच होते। जेव्हा सिक्युरिटीवाल्याचो फोन माका इलो आणि जेव्हा तिने माका हे सगळं सांगितल्यान तसंच मी सगळ्या मित्रांका घेऊन पळत पळत त्या कन्स्ट्रक्शन साईटच्या खाली इलोय। खाली येऊन बघतोय तर ते 8 वर्कर
माका मनाक लागले की वरती एक बाई हा, बाईचा भूत हा वरती। माका तर काय समजत नाही होता, पण त्यानंतर ते म्हणाले की आमचे दोन वर्कर देवीसाहेब मधल्यावर बेशुद्ध पडले आहेत, त्यांका कायव करून वाचवा। आम्ही पाया पडतो साहेब, तुमच्या पाया पडतो, पण त्यांका कायव करून खाली घेऊन येवा। दहा सकाळ ऐकल्यानंतर आमच्या सगळ्यांची तनतनली। आता त्या सगळ्या वर्करांची जिम्मेदारी आमच्यावरच होती, त्यामुळे त्यांका जर काय झाला तर आमका पुढे उत्तर देवचा लागणार होता। त्यामुळे नाईलाजान आमका कायव करून त्या दोघांका खाली आणूचा होता। पण ता सगळं ऐकल्यानंतर आमची कोणाची हिंमत होत नाही होती, कारण तो सगळं प्रकार हा काय ताच आमका कळेना। पण आमचा ता सगळा काम असल्या कारणामुळे आमका वरती जाऊचा चिला। आम्ही चार जण, दोन सिक्युरिटीवाले आणि लिफ्ट ऑपरेट करणारो एक माणूस, असे आम्ही सगळेजण लिफ्टने वरती जाऊक लागलो। आणि त्यांनी सांगितलेलं की 23व्या मजल्यावर ते बेशुद्ध पडले आहेत, म्हणून आम्ही 23व्याच मजल्यावर जाऊन पोचलो। पण थंय गेल्यावर आमका पहिल्यांदा तर कोण दिसत नाही होता, कारण पायरे थंयसून लांब होते, म्हणून आमका त्या मजल्यावर उतरून पायऱ्यांच्या दिशेने जाऊचा लागणार होता। पण मी सगळ्यांका म्हणालोय की एकट्या दुकट्यान जाण्यापेक्षा आपण सगळ्यांनी जाऊन बघूया की नेमकं थंय प्रकार हा काय। सगळेच जण घाबरले होते, पण कायव करून आमका थंय जाऊचा होता। बॅटरी वगैरे घेऊन आम्ही कसे बसे त्या पायऱ्यांकडे येऊन पोचलो। आणि जसे आम्ही थंय येऊन पोचतो तर आमका ते दोन वर्कर जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले। जसे आमका ते दिसतात तसे लगेचच आम्ही त्यांना उचललो आणि थंयसून लिफ्टच्या दिशेने धावाक लागलो। पण जेव्हा आम्ही थंयसून पळत होतो तेव्हा मात्र आमच्या कानावर स्पष्ट एका बाईच्या ओरडण्याचा आवाज येलो। ती बाई मोठ्यानं आरडली आणि काहीतरी ती बडबडली। ता काय आमका ऐका केला नाही, किंवा आम्ही गडबडीत असल्यामुळे, घाबरलेले असल्यामुळे आमका ता काय समजला नाही, पण बाईचा आवाज मात्र स्पष्ट आम्ही सगळ्यांनी ऐकलं। आणि या कन्स्ट्रक्शन साईटमध्ये बाई खैसून येली ह्या काय आमका समजत नाही होता। आम्ही कसे बसे त्यांका लिफ्टमध्ये टाकलं आणि लिफ्टचं दार जेव्हा बंद होत होता तेव्हा तर अक्षरशः कोणतरी बाई पळत पळत आमका आमच्या लिफ्टच्या दिशेने येताना दिसली। काळोख असल्यामुळे आमका स्पष्ट काय दिसाक नाही, पण ती बाई साडी नेसलेली होती, लाल रंगाची साडी, या सगळं आम्ही बघितलं। आणि त्या क्षणी अक्षरशः आमच्या सगळ्यांच्या हृदयाचे ठोके इतके वाढले होते की मी तुमका सांगाक शकत नाही। अंगावर एकदम काटो चिलो होतो, पण कसा बसा करून देवाच्या कृपेन त्या लिफ्टचा दार बंद झाला। आणि ती बाई अजून काय करता त्याच आधी आम्ही लिफ्टने सरळ खाली जाऊक लागलो। आमका शाश्वती नाही होती की आम्ही सुखरूप खाली पोचाव, पण नशिबान तसा काय वाईट घडला नाही, आम्ही सुखरूप खाली येऊन पोचलो। आणि मग त्या वर्करांका आम्ही लगेच बाहेर काढून त्यांका डोळ्यात पाणी मारून शुद्धीवर आणलं। जेव्हा ते शुद्धीवर इले तेव्हा काय ते वेड्यासारखेच करत होते, म्हणजे कायव बडबडत आणि त्यांका एकदम घाम बिम फुटलेलो। काय बडबडतं ताच आमका समजत नाही होता, पण आमका एक गोष्ट मात्र समजलेली की ह्यांका कसलो तरी जबरदस्त धक्को बसलेलो असा। पण आम्ही आमचं काम केलेलं, आम्ही त्या दोघांका बाकीच्या 8 वर्करांकडे सुपूर्त केलं आणि त्या सगळ्यांका गेटच्या बाहेर घेऊन गेलो। आणि त्यांका म्हणालो की ह्या दोघांचं काय तर तुम्ही बघून घेवा, काहीतरी नेऊन दाखवा, मग ह्यांका बरा वाटत। ते सुद्धा प्रचंड घाबरलेले आणि मग ते आपल्या त्या दोघांका घेऊन थंयसून निघान गेले। तरी साधारण 4-4:15 झालेले, पण त्यानंतर पहाट होईपर्यंत आमच्यापैकी कोणच त्या साईडच्या गेटासून आतमध्ये गेला नाही। थंयच आम्ही थांबा नव्हतो आणि त्यावेळी 4:45 दरम्यान आमका त्याच टॉवरच्या वरसून कोणतरी बाई मोठ्या नारडान खाली पडली असं स्पष्ट कानावर आवाज पडलो। ता सगळा काय होता का आमका अजूनपर्यंत नाही माहिती, पण एखाद्याक तो आवाज येतो तर तो भास मनाक ठीक होता। पण आम्ही तर 9-7 जाण होतं त्या सगळ्यांका तो आवाज येलो, ज्यावरसून सिद्ध झालं की तो नक्कीच काहीतरी भयंकर प्रकार घडलेलो होतो। पण ह्या प्रकारानं आम्ही इतके घाबरलेलं की पुढच्या दिवशी सकाळी माका आणि नितीनका दोघांका ताप इलो आणि पुढचं 1 आठवडाभर आम्ही कामावर काय जाऊक शकलो नाही। घरच्यांकडे सगळं प्रकार माहिती होतं, म्हणून त्यांनी देवाचा वगैरे कायदा केल्याने नशिबान आठवड्याभरानं आमका दोघांका बरा वाटला। पण तो सगळं प्रकार अनुभवल्यानंतर आम्ही दोघांनी सरळ आमच्या साहेबांक एक लेटर लिहिलं आणि त्यांका सांगितलं
की आमका ह्या पुढे नाईट शिफ्ट देऊ नको, आमका नाईट शिफ्ट का काम करूक अजिबात जमाचं नाही। म्हणून मग साहेबांनी आमची नाईट शिफ्ट बंद केल्याने आमका मॉर्निंगची शिफ्ट देऊक लागले। पण ह्या सगळ्या प्रकारानंतर ती जी माका साईट दिलेली होती त्या साईटवर मी परत कधीच जाऊक नाही। त्याच दिवशी रात्री आम्ही सगळेजण थंय गेलेलो, त्यामुळे आमका कळालं नाही की नेमकं थंय काय प्रकार घडलो। ह्या आधी असो अनुभव कोणाकच थंय इलो नाही होतो, पण त्या दिवशी सर्व पित्री अमावस्ये होती, कदाचित ह्याच कारणामुळे असा काहीसा थंय घडला असावा असा काहीसा आमका सगळेजण म्हणाक लागले। पण नेमका कारण काय हे अजूनपर्यंत आमका नाही माहिती। पण ह्यो सगळो प्रकार सर्व पित्री अमावस्येच्या रात्री आमका त्या कन्स्ट्रक्शन साईटवर इलो होतो, आणि तो मी तुमका जशाक तसं सांगितलंय। आता ह्या नेमका काय होता त्या देवाकच माहिती, पण काम करताना असो काहीसो अनुभव मी घेतलं होतंय आणि तुम्ही कधीच विसराक शकत नाही। मंडळी आज पुरता एवढाच, तर असो काहीसो होतं आपले सबस्क्रायबर मयुरेश यांनी पाठवलेलो त्यांचा एक सत्य अनुभव, जो तुमका कसो वाटलो आणि ह्याबद्दल काय वाटतं त्या कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर लाईक करूक विसरा नको, आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांका अशी गोष्टी ऐका गावतील। आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करून टाका। चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता।